नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची महत्त्वाची बातमी आपण बघूयात अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास आता CID कडून सुरू झालेला आहे। CID चं पथक आजच ठाण्यामध्ये दाखल होणार आहे। CID चे अधीक्षक तपासाचे प्रमुख असतील। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भात आता आपण बघतोय CID कडून तपास सुरू करण्यात येणार आहे। CID कडून पथक आजच ठाण्यात दाखल होणार असून CID चे अधीक्षक या तपासाचे प्रमुख असतील अशी माहिती मिळते आहे। CID कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी CID कडून तपास आता सुरू झालेला आहे आणि आजच पथक ठाण्यात दाखल होणार असून CID चे अधीक्षक या तपासाचे प्रमुख असतील अशी माहिती मिळते आहे। अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेलं आहे पोलिसांकडून आणि त्याच सगळ्या संदर्भात CID कडून आता तपास सुरू झालेला आहे। CID चं एक पथक आज ठाण्यामध्ये दाखल होणार आहे आणि CID चं हे पथक अधीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण तपासणी करणार आहे। फॉरेन्सिक टीमनं या वाहनाची देखील तपासणी केलेली आहे। 4 शेल देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। यानंतर आता CID कडून या सगळ्या प्रकरणाची तपासणी केली जाणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। कृष्णा, काय अधिकची माहिती आहे? सुमित, आपण पाहतोय की अक्षय शिंदे याचा जो काही गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे, जो काही कथित एन्काउंटर म्हटला जातोय, त्यामध्ये आता 2 प्रकारच्या चौकशा होणार आहेत। एक तर CID कडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, दुसरं म्हणजे अक्षय शिंदे न्यायालयीन कोठडीमध्ये होता, न्यायालयाच्या ताब्यामध्ये होता आणि त्यामुळे ज्युडिशियल कस्टडी जी काही चौकशी आहे ती सुद्धा होणार आहे। मात्र CIDनं तपासाला सुरुवात केल्याची माहिती ही वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। CIDचं पथक आज ठाण्यामध्ये दाखल होते। थोड्याच वेळामध्ये संबंधित कागदपत्र जी आहेत CDRची ती घेतली जातील आणि गुन्हा जो दाखल झालेला आहे अक्षय शिंदेवरती गोळीबाराचा तो सुद्धा त्या संदर्भातली सगळी कागदपत्रे ही मुंब्रा पोलीस ठाण्यातून घेतली जातील आणि त्यानंतर CID कडून प्रत्यक्ष तपासाला सुरुवात होईल। मात्र CIDनं या सगळ्या प्रकरणामध्ये तपासाला सुरुवात केलेली आहे। CIDचे जे नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक आहेत CIDचे, त्यांच्या देखरेखीखाली ते तपासाचे प्रमुख असणार आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली येत्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास होणार आहे आणि त्यासाठी एक वेगळी टीम जी आहे ती सुद्धा काम करेल। या सगळ्यामध्ये कस्टडियल डेथ म्हणून या प्रकरणाकडे पाहिलं जात आहे, कारण न्यायालयाच्या ताब्यात असणाऱ्या आरोपीचा ताबा हा ठाणे गुन्हे शाखेने घेतलेला होता आणि त्यानंतर पोलिसांच्या गोळीबारामध्ये झालेला आहे, त्यामुळे येत्या काळात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब सुद्धा CID कडून नोंदवला जाईल आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये कथितपणे हा जो एन्काउंटर म्हटला जातो आहे त्यामध्ये काय नेमकं तथ्य आहे, कशी घटना घडली आणि काय नेमकं झालेलं आहे या सगळ्या अनुषंगानं CID कडून येत्या काळामध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। मात्र CIDनं आता तपासाला सुरुवात केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते आहे। थोड्याच वेळामध्ये ठाण्यात CIDचं पथक दाखल होते आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू होईल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी कृष्णा।